नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब ह्या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण दैनिक मराठी या आपल्या लेक्चर सिरीजचा 27वा भाग बघतोय. दैनिक मराठीमध्ये आपण PIB आणि द हिंदू या महत्त्वाच्या न्यूज सोर्समध्ये ज्या आपल्या एक्झामशी रिलेव्हंट अशा न्यूज असतात त्या आपण कव्हर करतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण 24, 25 आणि 26 जुलै 2018 ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या त्या आपण कव्हर करणार आहोत. दैनिक मराठी हे आपण मे 2018 सुरू केलं होतं, त्यामुळं मेचे पूर्ण करंट अफेअर्स, जूनचे पूर्ण करंट अफेअर्स आणि जुलैचे 23 तारखेपर्यंतचे सगळे लेक्चर्स अवेलेबल आहेत. तुम्ही सगळे लेक्चर्स बघा. येणाऱ्या एक्झाममध्ये बरेचसे करंट अफेअर्सचे क्वेश्चन तुम्हाला डायरेक्टली दैनिक मराठीमधून बघायला मिळतील. ठीक आहे, आजचं लेक्चर हे महत्त्वाचं आहेच. आजच्या लेक्चरच्या शेवटी म्हणजे सगळ्या न्यूज कव्हर झाल्यानंतर एका लेक्चर व्यतिरिक्त किंवा आपल्या या न्यूज व्यतिरिक्त टॉपिकवरती थोडंसं डिस्कशन करणार आहे मी, त्यामुळं हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघा. लेक्चरच्या शेवटी आपण थोडंसं डिस्कशनसुद्धा करू. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करू. लेक्चरमधली पहिली न्यूज ही नॅशनल न्यूट्रिशन मंथ रिलेटेड आहे. आता न्यूट्रिशनचा अर्थ काय? तर पोषण किंवा आहार. नॅशनल म्हणजे राष्ट्रीय, तर असा एक राष्ट्रीय पोषण महिना डिसाईड करण्यात आलेला आहे. गव्हर्नमेंटकडून एक चांगलं इनिशिएटिव्ह घेतण्यात आलेलं आहे, एक कॅम्पेन असणार आहे. संपूर्ण महिना ते कॅम्पेन राबवण्यात येईल आणि त्यानुसार आपल्या देशामध्ये जे कुपोषणाचं प्रमाण आहे किंवा जे माल न्यूट्रिशनचं जे प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. आता आपल्या भारतामध्ये माल न्यूट्रिशनची समस्या फार मोठ्या प्रमाणात आहे, ती आकडेवारी मी तुम्हाला सांगणारच आहे. आता पहिल्यांदा आपण हे नॅशनल न्यूट्रिशन मंथवरती कोणते कोणते क्वेश्चन्स येऊ शकतात ते बघूयात. जसं की असा एक क्वेश्चन बनू शकतो की राष्ट्रीय पोषण महिना किंवा आहार महिना हा खालीलपैकी कोणता मंथ डिसाईड करण्यात आला किंवा खालीलपैकी कोणता महिना तो होता, तर तो आहे सप्टेंबर. सप्टेंबर 2018 हा पूर्ण महिना हा नॅशनल न्यूट्रिशन मंथ म्हणून सेलिब्रेट करण्यात येईल. सेलिब्रेट म्हणण्यापेक्षा हे ॲक्च्युली एक महिनाभर कॅम्पेन राबवण्यात येणार आहे. त्या कॅम्पेनसाठी एक स्लोगनसुद्धा यूज केलं जाईल. ते स्लोगन असणार आहे हर घर पोषण त्योहार. याचा इंग्लिशमध्ये काय अर्थ होईल? तर एव्हरी हाऊस अ सेलिब्रेशन ऑफ न्यूट्रिशन. ठीक आहे, तर हा एक हे एक स्लोगन असणार आहे. आता गव्हर्नमेंटनी फार मोठ्या स्केलवरती याच्यामध्ये भरपूर मंत्रालय किंवा भरपूर मिनिस्ट्री एकत्र आणून हे फंक्शन किंवा हे कॅम्पेन राबवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये बरेचसे मंत्रालय इन्वॉल्व्ह आहेत. किंवा एक्झाममध्ये आपल्याला असंसुद्धा विचारतील की खालीलपैकी कोणत्या मंत्रालयांनी मिळून एकत्र येऊन हा नॅशनल न्यूट्रिशन मंथ साजरा केला. यामध्ये बरीचशी नावं तुम्हाला लक्षात ठेवायचीत. जसं की याच्यामध्ये नीती आयोग आहेच, त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, त्याला WCD असं म्हणतात, हे मंत्रालयसुद्धा याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, त्यानंतर पंचायत राज मिनिस्ट्री, रुरल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री, त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटेशन, त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्ट्री, इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री, कन्झ्युमर अफेअर्स मिनिस्ट्री, त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन, मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्स आणि आयुष मंत्रालय. तर एवढे सगळे मंत्रालय एकत्र येऊन हा राष्ट्रीय पोषण महिना हा राबवतील किंवा याच्याशी रिलेटेड जे कॅम्पेन आहे ते राबवण्याचा प्रयत्न करतील. यासाठी स्लोगन कोणता असणार आहे? तर हर घर पोषण त्योहार. ठीक आहे, तर हे स्लोगन लक्षात ठेवा. एक्झाममध्ये आपल्याला हे स्लोगन कशाशी संबंधात आहे असंसुद्धा विचारतील. आता हे जे नॅशनल न्यूट्रिशन मंथ आहे ना, तर हे आपल्या राष्ट्रीय पोषण अभियानाशी संबंधित आहे. नॅशनल न्यूट्रिशन मिशन गव्हर्नमेंटनी राबू केलेलं आहे 2018 आणि त्याच्या अंतर्गत जवळपास 9,000 कोटींचं पॅकेज हे पोषण अभियानासाठी दिलेलं आहे. आणि याचाच एक चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंटेशन करण्यात यावं म्हणून नॅशनल न्यूट्रिशन मंथ हा डिसाईड करण्यात आला. तो महिना कोणता? तर सप्टेंबर. ठीक आहे, आता आपण थोडंसं बॅकग्राऊंड जाणून घेऊ की भारतामध्ये अशा प्रकारची मिशनची किंवा अशा प्रकारच्या पोषण अभियानाची गरजच का पडती आहे. आपण जर आकडेवारी बघितली त्यामध्ये नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे जो 2015-16 कंडक्ट करण्यात आला होता, अशा प्रकारचा हा चौथा सर्वे होता, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 4. तर याच्यामध्ये अशी काही आकडेवारी आपल्याला दिसते की ज्यातून नक्कीच आपल्याला विचार करण्यासारखं आहे की आपल्या देशामध्ये लहान मुलांची किंवा माल न्यूट्रिशन कुपोषणाची परिस्थिती काय आहे. आपण जर आकडेवारी बघितली तर असं सांगण्यात आलं आहे की जे 5 वर्षांखालील मुलं असतात,
5 वर्षांपेक्षा कमी वयाचे, तर त्यांमध्ये त्यांच्या वयाच्या मानाने त्यांची उंची अतिशय कमी आहे. त्याला स्टंड असं म्हटलं जातं. म्हणजे स्टंड जे भारतामधले चिल्ड्रन आहेत, तर यांचा आकडा हा 38.4% एवढा आहे. म्हणजे भारतामध्ये एकूण जेवढी काही मुलं आहेत ज्यांचं वय हे 5 वर्षांपेक्षा कमी आहे, तर अशांमध्ये त्यांचं वय आणि त्यांची उंची ही मॅच होत नाही किंवा अगदी प्रॉपर रेशोमध्ये नाही आहे. त्यांचं वय थोडंसं जास्त आहे त्यामानाने उंची फारच कमी आहे. अशांची टक्केवारी ही 38.4% एवढी आहे. त्यानंतर जर आपण वेस्टेड चिल्ड्रन जर बघितले, म्हणजे वेस्टेड म्हणजे काय, तर ज्यांचं वजन हे त्यांच्या उंचीच्या मानाने फार कमी आहे, तर अशांचं प्रमाण हे 21% आहे. आणि आपण जर अगदी कमी वजन असलेले, त्याला अंडरवेट कॅटेगरी म्हणतात, तर ती जर आकडेवारी बघितली तर ती आहे 35.7%. म्हणजे आपण भारतामधल्या जर लहान मुलांचा विचार केला तर ऑन अन ॲव्हरेज 35% चिल्ड्रन असे आहेत की ज्यांच्यामध्ये काहीतरी डिफेक्ट आहे. तो उंचीशी संबंधित असेल किंवा वजनाशी संबंधित असेल. अगदी 5 वर्षांखालच्या मुलांचा जर अशा प्रकारे जर त्यांचं पोषण होत गेलं किंवा जर त्यांच्यामध्ये या कमतरता जर असतील, तर नक्कीच त्यांना भविष्यामध्ये एक हेल्थ रिलेटेड इश्यू लगेचच होऊ शकतात. तर म्हणून ही टक्केवारी किंवा ही जी पूर्ण आकडेवारी आहे ही कमी करण्यासाठी अशा प्रकारचं नॅशनल न्यूट्रिशन मंथ हे गव्हर्नमेंटकडून डिसाईड करण्यात आलं. यामध्ये पूर्णपणे माल न्यूट्रिशन किंवा जे कुपोषण आहे, त्यानंतर महिलांमधलं एक जनजागृती, लहान मुलांबद्दलचं अवेअरनेस, त्यानंतर ॲनेमिया हा जो एक आजार आहे त्याच्याविरुद्ध आपण कसा लढा दिला पाहिजे, त्यानंतर महिलांमध्ये ब्रीस्ट फीडिंगबद्दलची एक जनजागृती केली जाईल, अशा प्रकारचं एक कॅम्पेन असणार आहे. जे पूर्ण जे भारतामधले कुटुंब आहेत, खास करून असे कुटुंब की ज्यामध्ये लहान मुलं आहेत किंवा गर्भवती महिला आहेत, तर यांच्यावरती फोकस ठेवून हा नॅशनल न्यूट्रिशन मंथ हा साजरा करण्यात येईल किंवा हे कॅम्पेन राबवण्यात येईल. ठीक आहे. आता आपण जर काही अजून आकडेवारी जर बघितली ना, तर जसं की ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचं रँक हे आपल्या अशा परफॉर्मन्समुळंच 119 देशांमध्ये 100व्या पोझिशनला आहे. 2017चा जर आपण ग्लोबल हंगर इंडेक्स, त्याला GHI असं म्हटलं जातं, त्या रिपोर्टमध्ये आपण 119 देशांमध्ये 100व्या स्थानावरती आहोत. आणि अगदी सिरियस कॅटेगरीमध्ये आपण मोडतो, म्हणजे आहाराच्या बाबतीत किंवा कुपोषणाच्या बाबतीत जर देश बघितले तर भारत हा सिरियस या कॅटेगरीमध्ये आढळणारा देश आहे. आणखीन जर आपण काही आकडेवारी बघितली, जसं की या रिपोर्टनुसार, जसं आपण आत्ता एक बघितलं की नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 4, तर याच्यामधली ही आकडेवारी होती, त्यामध्ये जे अंडरवेट वगैरे आहेत तर ते 35.7% किंवा ज्यांची उंची आणि त्यांचं वय मॅच होत नाही असे 38.4% आहेत. तर आपल्याला वाटेल की जसं जसं आपण प्रगती करत गेलो किंवा जसं जसं आपण 21व्या शतकामध्ये पुढं येत राहिलो, तर आपल्याला वाटेल की हे माल न्यूट्रिशन किंवा कुपोषणाचं प्रमाण हे कमी होत असेल, पण असं नाही आहे. जर आपण 2005मधला नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 3 जर बघितला, जो 2005मध्ये कंडक्ट करण्यात आला होता, 2005-06, त्यावेळेसच्या आकडेवारीनुसार सध्याची आकडेवारी ही वाढलेली आपल्याला दिसते. जर आपण वेस्टेड चिल्ड्रनचं बघितलं, वेस्टेड म्हणजे काय, ज्यांचं वजन हे त्यांच्या उंचीच्या मानाने फारच कमी आहे, तर अशांची आकडेवारी ही 19.8% होती, 19.8%, आणि ती 2015-16 21% गेली. म्हणजे ही जी आकडेवारी आहे याच्यामध्ये आपल्याला वाढत झालेली दिसते. म्हणजे काय, तर आपण प्रगती जरी बाकीच्या गोष्टींमध्ये करत असलो पण तरीसुद्धा भारतामधलं हे माल न्यूट्रिशनचं प्रमाण हे काही कमी झालेलं नाही आहे. तर म्हणून एका सिरियस नोटवरती आपण या मिशनकडं एक चांगला फोकस ठेवून आपलं काम चालू आहे. तर म्हणून एक पूर्ण महिना हा इंटेन्सिव्ह कॅम्पेन राबवण्यासाठी गव्हर्नमेंटने डिसाईड केला आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, यामध्ये भरपूर मिनिस्ट्री इन्वॉल्व आहेत, त्यामुळं एक चांगला रिझल्ट अपेक्षित आहे. आणि सोबतच आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून सुद्धा नॅशनल न्यूट्रिशन मंथ ही न्यूज अतिशय महत्त्वाची. ठीक आहे. आणखीन जर आपण काही आकडेवारी जर बघितली, जसं की आपला नॅशनल न्यूट्रिशन मिशन जे आहे त्यामध्ये 9,000 कोटींची गव्हर्नमेंटने इन्व्हेस्टमेंट केली आहे. यामध्ये एक मुख्य जे आपला अजेंडा असेल किंवा जे मुख्य टार्गेट जे आहे ते असं आहे की 2022 जे आपण वरती बघितलं की 38.4% भारतामधली लहान मुलं अशी आहेत की त्यांची उंची ही वयाची मानाने फारच कमी आहे, तर अशा 5 वर्षांखालील मुलांची आकडेवारी ही 38.4% 2022 घेऊन येणे, तर हा एक मुख्य टार्गेट असणार आहे आपल्या नॅशनल न्यूट्रिशन मिशनचं.
आणि नक्कीच भारताला जर अशा प्रकारे आपण कामगिरी केली आणि खूप सिरियस नोटवरती जर आपण काम केलं तर नक्कीच यश हे मिळून जाईल. ठीक आहे, तर आपण ही न्यूज व्यवस्थितपणे कव्हर केली आहे, खूप डिटेलमध्ये जाऊन खूप बारीक बारीक गोष्टी याच्यामध्ये कव्हर केल्यात. एक्झाममध्ये कसाही क्वेश्चन आला तर तुम्ही अटेम्प्ट करू शकताच. आपण जर ही न्यूज एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितली तर येणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा, सोबतच राज्यसेवा मुख्य परीक्षा किंवा येणाऱ्या कुठलाही एक्झाम की ज्याच्यामध्ये HR HRD आहे किंवा इकॉनॉमिक्सशी संदर्भात सुद्धा आपल्याला याच्यावरती क्वेश्चन्स बनू शकतील. आपल्याला काही वर्षांनंतर किंवा येणाऱ्या 1-2 वर्षांमध्ये असे क्वेश्चन्स दिसतील की ज्यामध्ये दिलेलं असतं की 2015-16 नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार भारताची आकडेवारी अशी अशी होती, तर हे क्वेश्चन याच अशा प्रकारच्या न्यूजमधून बनतात. त्यामुळं तुम्हाला ही न्यूज माहिती असणं आणि हा डेटा लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर अतिशय महत्त्वाची न्यूज होती, याला स्टार करूनच लक्षात ठेवा. पुढची न्यूज आता आपण बघू. ही न्यूज एका फिल्म फेस्टिवलची संदर्भात आहे. ते फिल्म फेस्टिवल म्हणजे ब्रिस फिल्म फेस्टिवल. आता ब्रिस म्हणजे तुम्हाला माहिती असणार, याच्यामध्ये BRICS असे 5 वेगवेगळे देश आहेत. बी फॉर ब्राझील, आर फॉर रशिया, आय फॉर इंडिया, सी फॉर चायना आणि एस फॉर साऊथ आफ्रिका. तर या 5 देशांपैकीच कुठल्या तरी देशामध्ये हे फिल्म फेस्टिवल आयोजित केलं असणार आहे, तो देश होता साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिकेमध्ये हे तिसरं फिल्म फेस्टिवल किंवा तिसरं ब्रिस फिल्म फेस्टिवल पार पडलं. डर्बन ह्या ठिकाणी हे आयोजित करण्यात आलं होतं. डर्बनमध्ये याच दरम्यान 22 ते 27 जुलै दरम्यान इंटरनॅशनल डर्बन फिल्म फेस्टिवलसुद्धा आयोजित केलं होतं आणि याच फिल्म फेस्टिवलमध्ये ब्रिस फिल्म फेस्टिवलसुद्धा झालं आहे. ठीक आहे, हे तिसरं अशा प्रकारचं ब्रिस फिल्म फेस्टिवल होतं. माझा तुमच्यासाठी अगदी सोपा क्वेश्चन आहे की पहिलं जे फिल्म फेस्टिवल झालं होतं या ब्रिस देशांचं, तर ते कोणत्या देशामध्ये पार पडलं? ठीक आहे, जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून कळवा. आता या थर्ड ब्रिस फिल्म फेस्टिवलबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊ. हे जे फिल्म फेस्टिवल होतं हे डर्बनमध्ये आयोजित केलं होतं. यामध्ये एकूण 24 मूव्हीज दाखवण्यात आल्या किंवा 24 फिल्म तिथं स्क्रीन करण्यात आल्या. यामध्ये भारतातल्या एकूण 4 मूव्हीज होत्या. त्या कोणत्या हे तर आपल्याला एक्झाममध्ये विचारतीलच. सोबतच इथं काही पुरस्कारसुद्धा देण्यात आले आणि त्या पुरस्कारांमध्ये भारतामध्ये कुठले कुठले पुरस्कार मिळाले हे पण आपल्याला विचारतील. तर बेस्ट ॲक्ट्रेस, बेस्ट फिल्म आणि स्पेशल ज्युरी अवॉर्ड, तर हे तिन्ही अवॉर्ड भारतीय मूवीजसाठी मिळालेत. बेस्ट ॲक्ट्रेस हा पुरस्कार बनिता दास यांना मिळाला आहे विलेज रॉकस्टार या मूवीसाठी. त्यानंतर बेस्ट फिल्म हा पुरस्कार न्यूटन या मूवीला मिळाला आहे. ही मूवी अमित मसूरकर यांनी डायरेक्ट केलेली आहे. आणि स्पेशल ज्युरी अवॉर्ड हा विलेज रॉकस्टार या मूवीलाच मिळाला आहे जी रीमा दास यांनी बनवली आहे. ठीक आहे, तर ही तिन्ही नावं लक्षातच ठेवा, एक्झाममध्ये आपल्याला यावरती क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे, आता मी जसं सांगितलं की एकूण 4 भारतीय मूवीज इथं दाखवण्यात आल्या, त्या कोणत्या होत्या? मग तर 2 वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये मूवीज दाखवण्यात आल्यात. एक कॅटेगरी होती ती म्हणजे कॉम्पिटिशन सेक्शन आणि दुसरं होतं नॉन कॉम्पिटिशन सेक्शन. आता कॉम्पिटिशन सेक्शनमध्ये 2 मूवीज दाखवल्या, एक होती न्यूटन आणि दुसरी होती विलेज रॉकस्टार. न्यूटन मूवी कुणी डायरेक्ट केली आहे? तर ती अमित मसूरकर यांनी आणि विलेज रॉकस्टार ही रीमा दास यांनी. ठीक आहे, आणि नॉन कॉम्पिटिशन सेक्शनमध्ये 2 भारतीय मूवी होत्या. एक होती, तिचं नाव आहे सिंजर, जे की संदीप पंपली यांची ती मूवी आहे. आणि दुसरी जी मूवी होती ती म्हणजे भानायकम, जे की जयराज यांची मूवी आहे. ठीक आहे, तर या 2 मूवीज लक्षात ठेवा. नॉन कॉम्पिटिशन सेक्शनमध्ये कोणत्या होत्या? द सिंजर आणि भानायकम. ठीक आहे, आणि कॉम्पिटिशन सेक्शनमधल्या न्यूटन आणि विलेज रॉकस्टार. ओके, तर हा डेटा लक्षात ठेवा. आता आपण जर या फिल्म फेस्टिवलचं थोडंसं बॅकग्राऊंड बघितलं तर याच्यामध्ये पूर्ण ब्रिस नेशन जे आहेत तर याच्यामध्ये या देशांमध्ये या 5 देशांमध्ये ज्या वेगवेगळ्या मूवीज होतात इंटरनॅशनल लेवलवरती दाखवण्यासारख्या, तर अशा सिलेक्ट केल्या जातात. आणि असाच एखादा देश निवडला जातो आणि त्यामध्ये एक फिल्म फेस्टिवल आयोजित केलं जातं आणि या 5ही देशांच्या मूवीज तिथं स्क्रीन केल्या जातात. प्रत्येक वेळेस या मूवीज या 2 कॅटेगरीमध्ये स्क्रीन केल्या जातात. एक आहे ती म्हणजे कॉम्पिटिशन सेक्शन आणि दुसरा आहे नॉन कॉम्पिटिशन सेक्शन. ठीक आहे, याआधी 2 फिल्म फेस्टिवल हे आयोजित करण्यात आले होते या ब्रिस देशांकडून. ते दोन्ही कुठं झाले होते हे तुम्ही कमेंट करून कळवा. ज्यावेळेस तुम्ही स्वतः एखादी गोष्ट गुगल करून सर्च करता ती तुमच्या जास्त लक्षात राहते, तर म्हणून हे जे तुम्हाला 2 प्रश्न विचारलेत ते नक्की सर्च करून कळवा. ठीक आहे, आणि आपण जर या ब्रिस ऑर्गनायझेशनबद्दल जर बघितलं तर ब्रिसचं हेड ऑफिस हे चायनामध्ये आहे. चायनामध्ये सुद्धा कुठं? तर शांघाईमध्ये त्याचं हेड ऑफिस आहे. त्यानंतर ब्रिसचं एक रिजनल हेड ऑफिससुद्धा आहे. ते रिजनल हेड ऑफिस हे
जोहान्सबर्ग साऊथ आफ्रिका या ठिकाणी ब्रिक्स या नेशननी मिळून किंवा या ऑर्गनायझेशननी मिळून एक बँकसुद्धा स्थापन केली, त्याला NDB असं म्हटलं जातं. आता NDBचा लॉंग फॉर्म हा न्यू डेव्हलपमेंट बँक असा आहे. त्याला बरेचसे जण नॅशनल डेव्हलपमेंट बँक म्हणतील, पण ते चुकीचं आहे. NDBचा लॉंग फॉर्म हा न्यू डेव्हलपमेंट बँक असा आहे. ठीक आहे, ब्रिक्स देश तुम्हाला माहिती आहेत, बी फॉर ब्राझील, ज्याची राजधानी ब्राझिलिया या ठिकाणी आहे, आणि त्याची करन्सी किंवा चलन हे रियल आहे किंवा ब्राझिलियन रियल असं त्याला म्हटलं जातं. आर फॉर रशिया, रशियाची राजधानी मॉस्को आहे आणि रशियामध्ये रुबेल नावाचं चलन यूज केलं जातं. त्यानंतर सी फॉर चायना, चायनाची कॅपिटल ही बीजिंग आहे आणि चायनाची करन्सी ही रेनबिल आहे. ठीक आहे, आणि साऊथ आफ्रिका या देशाला एकूण 3 वेगवेगळ्या राजधान्या आहेत, तुम्ही त्या सर्च करा, मी तुम्हाला 2 सांगून देईल. एक आहे केपटाऊन आणि एक आहे प्रेटोरिया. तिसरी राजधानी कुठली हे तुम्ही सर्च करा. साऊथ आफ्रिकेचं जे चलन आहे त्याला रँड असं म्हटलं जातं, साऊथ आफ्रिकन रँड. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी ॲज इट इज लक्षात ठेवा, एक्झाममध्ये कुठलाही क्वेश्चन आपल्याला बनू शकतो. पुढची न्यूज आता आपण बघू. ही न्यूज एका कॅम्पेन किंवा एका दिवसाच्या एका इव्हेंट्स रिलेटेड आहे. त्या इव्हेंटचं नाव होतं मिशन सत्यनिष्ठा. ही न्यूज PIBमध्ये आली होती, त्यामुळे आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आता सत्यनिष्ठा याच्या नावामधून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की हे जे मिशन आहे किंवा हा जो इव्हेंट होता हा कुठल्या तरी इथिकल गोष्टींशी रिलेटेड किंवा आपल्या मूल्यांशी रिलेटेड असणार आहे, नैतिकतेशी रिलेटेड असणार आहे. तर असा हा इव्हेंट होता की जो रेल्वे मिनिस्ट्रीकडून ऑर्गनाईज करण्यात आला नवी दिल्लीमध्ये नॅशनल रेल म्युझियममध्ये. हा एका दिवसाचा इव्हेंट होता ज्यामध्ये आपले रेल्वे मिनिस्टर पियुष गोयलसुद्धा उपस्थित होते. आता हे जे एक इव्हेंट होता त्याचं नाव होतं मिशन सत्यनिष्ठा. याच्या नावामध्येच त्याच्या बऱ्याचशा गोष्टी इथं लपलेल्या आहेत. जसं की यांचा जो मुख्य उद्देश होता तो म्हणजे खास करून सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नैतिक जबाबदाऱ्या, नैतिक मूल्य ह्यांचं जे काही महत्त्व आहे ते वाढवावं, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पर्सनल आणि पब्लिक लाईफमध्ये नैतिक मूल्यांचा एक वापर केला जावा, त्यांच्यामध्ये एक नैतिकता असावी. तर या गोष्टींसाठी लेक्चर्स कंडक्ट करण्यात आले होते. हे लेक्चर भरपूर अशा मोठ्या मोठ्या व्यक्तींनी दिले, त्याच्यामध्ये काही फॉर्मर IAS ऑफिसर होते, फॉर्मर कॅबिनेट सेक्रेटरीसुद्धा होते, काही ॲडवायझरी प्लॅनिंग कमिशनचे फॉर्मर हेड होते. तर असे बरेचसे एक मोठ्या मोठ्या हुद्द्यावरचे इथं मंडळी जमली होती आणि त्यांनी बऱ्याचशा लोकांना गाईडसुद्धा केलं. ठीक आहे, त्यांनी लेक्चर्स घेतले होते, सेमिनार झाला एका दिवसाचा. यामध्ये आपले सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनचे कमिशनरसुद्धा होते, ते म्हणजे KV चौधरी, आणि फॉर्मर कॅबिनेट सेक्रेटरी ते सुद्धा होते प्रभात कुमार. ठीक आहे, बरेचसे व्यक्ती होत्या, त्याच्यामध्ये काही मोटिवेटर्ससुद्धा होते. तर आपल्याला ती काही नावं एक्झाममध्ये नाहीत विचारणार, फक्त आपल्याला एक्झाममध्ये काय विचारतील की मिशन सत्यनिष्ठा हे कोणत्या मिनिस्ट्रीनी लॉन्च केलं होतं किंवा कोणत्या मिनिस्ट्रीचा इव्हेंट होता. तर हा रेल्वे मिनिस्ट्रीकडून किंवा रेल्वे मंत्रालयाकडून आयोजित करण्यात आलेला इव्हेंट होता. याचा जर आपण ऑब्जेक्टिव्ह बघितले तर एकूण 4 इथं ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत. एक म्हणजे टू ट्रेन एव्हरी एम्प्लॉई टू अंडरस्टँड द नीड अँड व्हॅल्यू ऑफ इथिक इन पर्सनल अँड पब्लिक लाईफ. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की खास करून जे एम्प्लॉईज आहेत, सरकारी एम्प्लॉईज जे आहेत, तर यांच्यामध्ये त्यांच्या पर्सनल आणि पब्लिक लाईफमध्ये या इथिक व्हॅल्यूची किंमत वाढावी किंवा त्यांना त्या मूल्यांबद्दलचं अधिक महत्त्व वाटावं यासाठी लेक्चर सिरीज तिथं कंडक्ट करण्यात आली. दुसरा जो एक ऑब्जेक्टिव्ह होता तो म्हणजे टू डील विथ इथिकल डॅमिनाज इन लाईफ अँड पब्लिक गव्हर्नन्स. त्यानंतर तिसरा ऑब्जेक्टिव्ह होता ते म्हणजे टू हेल्प अंडरस्टँड द पॉलिसीज ऑफ इंडियन रेल्वेज ऑन इथिक्स अँड इंटिग्रिटी अँड द एम्प्लॉईज रोल इन अपहोल्डिंग द सेम. चौथा ऑब्जेक्टिव्ह होता ते म्हणजे टू डेव्हलप इनर गव्हर्नन्स थ्रू टॅपिंग इनर रिसोर्सेस. ठीक आहे, तर असे एक 4 ऑब्जेक्टिव्ह होते. ऑब्जेक्टिव्ह डीपमध्ये जाण्याची गरज नाही आहे, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की मिशन सत्यनिष्ठा हे खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केलं होतं, ते असणार आहे भारतीय रेल्वे मंत्रालय. ठीक आहे, आणि ज्याचे मंत्री आहे ते म्हणजे पियुष गोयल. जसं की मी तुम्हाला पहिल्या न्यूजमध्ये बरेचसे मंत्रालयांचे किंवा बऱ्याचशा मिनिस्ट्रींची ओळख करून दिली होती, तर त्यांचे तुम्ही प्रत्येक मिनिस्टर कोण आहेत हा चार्ट बनवा. जसं की इथं तुम्हाला मी सांगितलं होतं की मिनिस्ट्री ऑफ विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट हा सुद्धा या राष्ट्रीय पोषण महिन्याच्या कार्यक्रमामध्ये किंवा या मिशनच्या अंतर्गत काम करणार आहे किंवा इन्वॉल्व्ह आहे. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, पंचायत राज मिनिस्ट्री, रुरल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री, ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटेशन, त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्ट्री, इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री,
तर हे सगळ्या मिनिस्ट्रीचे मिनिस्टर कोण आहेत, म्हणजे मंत्री कोण आहेत, केंद्रीय मंत्री कोण आहेत, हे तुम्ही सर्च करा, त्याची एक लिस्ट बनवा. कारण एक्झाममध्ये आपण असे सुद्धा क्वेश्चन्स बघितलेत की ज्यामध्ये जोड्या लावावरती क्वेश्चन येतात, एका बाजूला मंत्रालय देतील आणि एका बाजूला त्यांचे मंत्री देतील, ते आपल्याला ओळखावे लागतात. ठीक आहे, तर हा डेटा व्यवस्थितपणे कलेक्ट करून ठेवा. जर तुम्हाला ॲटलिस्ट या सगळ्या मिनिस्ट्रीचे मिनिस्टर माहिती असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून कळवू शकता. तुमच्या कमेंटच्या माध्यमातून भरपूर विद्यार्थी ते मिनिस्टरबद्दल किंवा त्या मिनिस्ट्रीबद्दल माहिती करून घेतील, ते वाचतील की नेमकी पेअर कुठली बरोबर आहे आणि त्यांच्या नॉलेजमध्ये सुद्धा भर पडेल. ठीक आहे, पुढची न्यूज आता आपण बघू. मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरकडून एक प्रोग्रॅम आयोजित करण्यात येतो आहे. हा प्रोग्रॅम असणार आहे नॅशनल व्हायरल हेपेटायटिस कंट्रोल प्रोग्रॅम. नुकताच हेपेटायटिस डे साजरा करण्यात आला किंवा त्याच्याबद्दलचा अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी तो दिवस साजरा करण्यात आला आणि म्हणून नॅशनल व्हायरल हेपेटायटिस कंट्रोल प्रोग्रॅम हा आपल्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरकडून आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मुख्य जे एम आहे ते म्हणजे आपल्या देशातून हेपेटायटिसमधून किंवा हेपेटायटिस या रोगामुळे जे आजारी पडणाऱ्यांची संख्या आहे ही पूर्णपणे एलिमिनेट करणं. 2030 आपल्या देशातून हेपेटायटिस हा पूर्णपणे काढून टाकलं किंवा याला नष्ट करणं हा मुख्य हेतू होता आणि त्या दृष्टिकोनातून वेगवेगळे प्रोग्रॅम किंवा वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह समोर ठेवण्यात आले. ते ऑब्जेक्टिव्ह असे होते की लोकांपर्यंत सॅनिटेशन आणि हायजीनचं महत्त्व पटवून देणं, सेफ ड्रिंकिंग वॉटर सप्लाय करणं, त्यानंतर इन्फेक्शन कंट्रोल आणि इम्युनायझेशन कशा पद्धतीने वाढवता येईल याबद्दल अवेअरनेस तयार करणं, कोऑर्डिनेशन अँड कोलॅबरेशन विथ डिफरंट मिनिस्ट्री अँड डिपार्टमेंट्स हे सुद्धा या प्रोग्रॅमच्या अंतर्गत करण्यात आलं. तर असा एक लाँग टर्म अजेंडा समोर ठेवून नॅशनल व्हायरल हेपेटायटिस कंट्रोल प्रोग्रॅम हा आपल्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरकडून आयोजित करण्यात आला होता आणि यांचा मुख्य उद्देश जो आहे तो म्हणजे 2030 हेपेटायटिस हा आपल्या देशातून नष्ट करणे. ठीक आहे, तर हा डेटा लक्षात ठेवा. पुढची न्यूज आता आपण बघू. ही न्यूज आपल्या लेक्चरमधली लास्ट न्यूज असणार आहे. या न्यूजमध्ये आपण एक महत्त्वाचा दिवस बघणार आहोत आणि तो दिवस आहे 26 जुलै. 26 जुलै 1999 भारताने पाकिस्तानला कारगिल युद्धामध्ये हरवलं होतं, तर म्हणून हा दिवस आपण कारगिल विजय दिन म्हणून साजरा करतो. एक्झाममध्ये आपल्याला हा दिवस जरी विचारला नाही पण तरीसुद्धा आपल्याला एक भारतीय म्हणून हा दिवस माहितीच पाहिजे. आपल्यासाठी हा एक ऐतिहासिक दिन आहेच. आपल्यापैकी बऱ्याचशा जणांनी हे युद्ध बघितलेलं सुद्धा असणार आहे, तर म्हणून ही तारीख लक्षातच ठेवा. 1999 भारत पाकिस्तान दरम्यान युद्ध सुरू होतं. जम्मू काश्मीरमधल्या कारगिल डिस्ट्रिक्टमध्ये हे युद्ध सुरू होतं आणि भारतीय सैनिकांनी खूप बलिदान देऊन खूप पराक्रम करून कारगिलवरती विजय मिळवला आणि तिथून पाकिस्तानी सैनिकांना किंवा पाकिस्तानी आतंकवाद्यांना तिथून पळवून लावलं. तर ती तारीख होती 26 जुलै. म्हणून आपण विजय दिन किंवा कारगिल विजय दिन म्हणून हा साजरा करतो. आपण जर या युद्धाचा इतिहास बघायला गेलो तर आपल्याला 2-3 तास कमीच पडतील, त्यामुळे आपण अगदी थोडक्यामध्ये बघूयात. बऱ्याचशा भारतीय जवानांनी इथं बलिदान दिलं, शहीद झाले होते ते, आणि तेव्हा कुठं आपल्याला कारगिलवरती विजय मिळवता आला. भारताकडून जवळपास 527 जवान शहीद झाले होते. पाकिस्तानचा जर आपण आकडा बघितला तर त्यामध्ये काही आतंकवादी होते, काही त्यांचे जवान होते, तर ते एकूण 357 किंवा 453 असा एक वेगवेगळा आकडा आहे. तर 357 किंवा 453 पाकिस्तानी तिथं मारले गेले, भारताकडून मात्र 527 जवान शहीद झाले होते. म्हणून आपल्याला मोठं बलिदान द्यावं लागलं आणि शेवटी आपण पाकिस्तानवरती विजय तर मिळवलाच. ठीक आहे, तर असा हा 19वा कारगिल विजय दिन होता जो आपण 26 जुलै 2018 सेलिब्रेट केला. ठीक आहे, तर आजच्या या लेक्चरमधून आपण बऱ्याचशा क्वालिटी अशा न्यूज कव्हर केल्यात आणि जसं मी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की आपण एका छोट्याशा मुद्द्यावरती इथं डिस्कशन करणार आहोत, तो म्हणजे विजन स्टडीवरती आपण पूर्ण आठवडाभर लेक्चर बघतो आणि रविवारी त्या लेक्चर्सवरती आधारित टेस्टसुद्धा घेण्यात येतात. तर असं तुमचं जे शेड्यूल आहे हे पूर्ण एका आठवड्याचं म्हणजेच आपल्या पूर्ण महिन्याचंच हे पूर्ण पॅक असतं, तर म्हणून त्याच्यामधून थोडासा एक रिलीफ मिळावा यासाठी म्हणून एका आठवड्यामध्ये एक सुट्टी देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. भरपूर विद्यार्थ्यांची तशी डिमांडसुद्धा होती आणि नक्कीच तुम्हाला या निर्णयाचा एक फायदा तर होणारच आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही एका दिवसामध्ये 6-7 लेक्चर्स बघताय त्यानंतर त्याची रिव्हिजन करण्यासाठी सुद्धा एखादा दिवस तरी तुमच्याकडे असला पाहिजे.
आठवड्यातून म्हणून एक दिवस सुट्टी देण्याचं आम्ही ठरवलं आहे, कारण 40-45 लेक्चर बघून झाल्यानंतर थोडासा तुम्हाला एक डोक्याला पण विश्रांती हवी आहे. तुमच्यासाठी एक सगळा झालेला अभ्यास हा रिकॉल करण्यासाठीसुद्धा वेळ मिळावा, तर म्हणून एक दिवस सुट्टी देण्याचं आम्ही ठरवलं आहे आणि तो वार आम्ही सोमवार निवडला आहे. आता सोमवार का, तर रविवारी वेगवेगळ्या टेस्ट होतात, रविवारच्या झालेल्या टेस्टचं ॲनालिसिससुद्धा करता यावं आणि पूर्ण जे आठवड्यामध्ये जे आधीच्या आठवड्यामध्ये पूर्ण लेक्चर झाले, जसं की ट्यूजडेपासून ते सॅटर्डेपर्यंत जे लेक्चर झालेत त्याचीसुद्धा रिव्हिजन तुम्ही एका दिवसामध्ये करून घ्या. तर यासाठी आम्ही सोमवार हा सुट्टीचा दिवस निवडला आहे. तुम्ही सोमवारी पूर्णपणे रेस्ट देऊन प्रॉपर अभ्यास करू शकता, प्रॉपर रिव्हिजन करू शकता. रविवारी ज्या झालेल्या टेस्ट आहेत त्यामध्ये तुम्हाला कितपत मार्क्स मिळाले किंवा तुमचा अभ्यास कसा होता हे सगळं तुम्ही ॲनालिसिस त्या सोमवारी करू शकता. तशा पद्धतीने जर अभ्यास केला तर नक्कीच एक्झाममध्ये चांगले मार्क्स येतील आणि थोडंसं तुम्हाला रिलॅक्ससुद्धा होईल. ठीक आहे, ज्या रविवारी टेस्ट होता तर त्याच्या पी डी एफ तुम्ही डाउनलोड करत चला. डाउनलोड करून लगेचच त्या पी डी एफवरतीच तुम्ही त्या प्रत्येक क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन लेक्चरमध्ये बघून किंवा तुम्ही जे काही अभ्यास करताय त्यातून तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन हे ज्या त्या क्वेश्चनच्या समोरच लिहा. ठीक आहे, तुमच्यापर्यंत मी एक क्वेश्चन पेपरसुद्धा घेऊन येईल, त्यामध्ये कशा पद्धतीने लिहितात किंवा एक्सप्लेनेशन कशा पद्धतीने तिथं असावं हे सुद्धा सांगण्यात येईल. आमच्याकडून सुद्धा त्या पी डी एफमध्ये वन लाईनमध्ये किंवा दोन लाईनमध्ये तिथं एक्सप्लेनेशन असतं, पण तरी अगदी डिटेल एक्सप्लेनेशनसाठी तुम्ही सगळे लेक्चर्स बघा. सोबतच स्वतः जिथून अभ्यास करता ज्या नोट्स बनवता त्यासुद्धा तुम्ही तिथं त्या क्वेश्चनच्या समोर लिहू शकता. ठीक आहे, आणि असाच जर अभ्यास केला तर नक्कीच 2019 चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्क्स मिळतील. आत्ता सध्या भरपूर विद्यार्थी हे डायव्हर्टेड असतात, त्यांना नक्की समजत नाही की आपण अभ्यास कोणता करावा, पण विजन स्टडीचे सगळे विद्यार्थी तुम्ही एका राईट ट्रॅकवरती आहात. असाच जर आपण अभ्यास करत राहिलो तर डिसेंबरपर्यंत पूर्ण सिलॅबस संपून जाईल आणि नंतरचे राहिलेले सगळे महिने हे रिव्हिजनसाठी देता येतील. ठीक आहे, आमचा तसाच प्लॅन आहे की डिसेंबरपर्यंत व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी कव्हर व्हाव्या आणि आपण डिसेंबरमध्ये पूर्ण सगळा जो सिलेबस आहे हा राऊंड ऑफ करून तुम्हाला जॅन, फेब आणि मार्च हे 3 महिने रिव्हिजनसाठी देण्यात येतील. ठीक आहे, तर एवढेच काही अपडेट्स तुमच्यापर्यंत द्यायच्या होत्या, डिस्कस करायच्या होत्या. तुमचा यावरती विचार काय आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट करून कळवा, कारण हे सगळं आम्हाला तुमच्या कमेंट वाचूनच समजतं. भरपूर विद्यार्थी तशा डिमांडसुद्धा करतात आणि त्यातूनच आम्ही अशा प्रकारचं डिसिजन घेऊ शकतो. ठीक आहे, तर नक्कीच तुम्ही तुमचं जे काही रिप्लाय आहे किंवा तुम्हाला जे काही सुचतं आहे हे कमेंट करून कळवा. कमेंट करायला अजिबात लाजू नका, कारण आम्ही प्रत्येक कमेंट ह्या वाचतच असतो. फक्त प्रत्येकाला कमेंटला तिथंच आन्सर देणं पॉसिबल होत नाही, तर म्हणून फक्त आम्ही त्याला लाईक वगैरे करतो, पण जे तुमच्या मनामध्ये आहे हे नक्की कमेंट करून कळवत चला. ठीक आहे, आजच्या लेक्चरमधून तुम्हाला बरेचसे क्वेश्चन्स विचारलेत हे सुद्धा सगळे राईट डाऊन करून ठेवा. या लेक्चरची, या दैनिक मराठी भाग 27 पी डी एफ ही तुम्हाला विजन स्टडीच्या न्यूज सेक्शनमधून मिळते, ती तुम्ही डाउनलोड करा. म्हणजे तुम्हाला याच पी डी एफमध्येच किंवा याच नोट्समध्ये तुमच्या स्वतःच्या हँड रिटन नोट्ससुद्धा लिहिता येतील. तर याची पी डी एफची लिंक ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असणार आहे, तुम्ही ते लेक्चर तिथून डाउनलोड करा. आत्तापर्यंत जे काही दैनिक मराठीचे भाग झाले हे सुद्धा आम्ही पी डी एफ स्वरूपामध्ये तुम्हाला अवेलेबल करून देऊ. विजन स्टडीच्या न्यूज सेक्शनमध्ये प्रत्येकासाठी ते ओपन असतील. ठीक आहे, तर येणाऱ्या एक्झामसाठी आणि तुमच्या प्रिपरेशनसाठी ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.